भारतातील पहिली मुस्लिम शिक्षिका शिक्षक योगिनी फातिमा शेख यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्तानं नेवासा येथे अभिवादन. नेवासा येथे सावित्रीबाई फुले फातिमा शेख वाचनालयाच्या वतीने शिक्षण योगिनी व भारतातील पहिली मुस्लिम शिक्षिका फातिमा शेख यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्तानं अभिवादन करण्यात आलं. शिक्षण योगिनी फातिमा शेख यांचं शैक्षणिक कार्य समाजापर्यंत जाण्यासाठी समाज जनजागृती करणार असल्याचं प्रतिपादन अंगणवाडी मदतनीस संघटनेच्या नेवासा तालुका अध्यक्षा श्रीमती मन्नाबी शेख यांनी यावेळी बोलताना केलंय. यावेळी नेवासा शहरातील अण्णाभाऊ साठे नगर चव्हाण वसाहतीत झालेल्या कार्यक्रम प्रसंगी सावित्रीबाई फुले फातिमा शेख वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष विकास चव्हाण यांनी भारतातील पहिली मुस्लिम शिक्षिका फातिमा शेख यांचं जीवन कार्य प्रास्ताविक करताना विशद केलं. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या व अध्यक्षा श्रीमती मन्नाबी शेख मॅडम यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आलं. फातिमा शेख यांच्या 9 जानेवारी येणाऱ्या जयंतीला त्यांच्या नावानं मुस्लिम समाजातील कर्तबगार महिलांना सावित्रीबाई फुले फातिमा शेख वाचनालयाच्या वतीनं पुरस्कार देण्यात येईल. तसंच त्यांचं कार्य समाजाला कळण्यासाठी जनजागृती करण्याचा संकल्प संस्थेचे अध्यक्ष विकास चव्हाण यांनी यावेळी बोलताना केलाय. यावेळी झालेल्या सावित्रीबाई फुले फातिमा शेख वाचनालयाचे ज्येष्ठ मार्गदर्शक शांताराम गायके, पत्रकार सुधीर चव्हाण, संस्थापक अध्यक्ष विकास चव्हाण, स्वप्नील मगर, संतोष चव्हाण, मीनाताई चव्हाण, स्वप्नील मगर, संतोष चव्हाण, मीनाताई चव्हाण, विमल चव्हाण, अंगणवाडी सेविका योगिता केंदळे, इंदुबाई चव्हाण, मंदाताई चव्हाण, उल्हासाबाई चव्हाण, अरुण चव्हाण, हर्षल चव्हाण यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्य समाजापर्यंत देण्याचं कार्य त्यांनी आता या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. मी त्यांना शुभेच्छा देतो, कारण जे फातिमा शेखचं कार्य समाजापर्यंत आजपर्यंत गेलेलं नाही, ते समाजापर्यंत तुम्ही नेण्याचं काम करत त्याबद्दल मी बाकवन मॅडमला या ठिकाणी मी संस्थेच्या वतीने धन्यवाद देतो आणि थांबतो. आज सावित्रीबाई फुले यांच्या बरोबर यांचं काम करणारी त्यांची सखी, त्यांची मैत्रीण, त्यांना नेहमी कार्यक्षेत्रात शिक्षण या कार्यक्षेत्रात मुलींच्या शिक्षणाबाबत जागृत करणारी आणि वेळोवेळी त्यांना मदत करणारी अशी त्यांची मैत्रीण सहचरणी योगदान देणारी फातिमा शेख आज यांची जयंती आहे. आणि यांचं कार्य खूप मोठं आहे. जसं सावित्रीबाई फुलेंचं कार्य आहे तसंच आज फातिमा शेख यांचं पण कार्य आहे. या माई माऊलींनी आमच्या या स्त्री जीवनामध्ये स्त्री शिक्षणासाठी खूप त्यांचं योगदान घडवलं. अहोरात्र त्यांनी परिश्रम केले. सावित्रीबाई फुलेंना जेवढा त्रास झाला तेवढा त्रास फातिमा शेख यांना पण हा त्रास झाला. आणि या त्रासातून त्यांनी आपल्या मैत्रिणींना कधी एकटे सोडलेलं नाही. त्यांना नेहमी त्यांच्या शेवटच्या लढाईपर्यंत स्त्री शिक्षणाच्या पूर्ण स्त्री शिक्षणाचा पूर्ण पाया मजबूत होईपर्यंत यांनी सगळ्यांना साथ दिली. आपल्या फातिमा शेख यांनी साथ दिली आणि आपल्या मैत्रिणींचे हक्क मैत्रिणींचे कर्तव्य गाजवले आणि मैत्रिणीला कधी एकटे पडू दिले नाही. अशा या पवित्र अशा सावित्रीबाई आणि सावित्रीबाईच्या मैत्रिणी फातिमा शेख यांच्या पवित्र माय माऊलीला माझं विनम्र अभिवादन आहे. आणि यांचं कार्य आम्ही असं पुढं चालू असं मी या जयंती निमित्त एक तुम्हाला एक हे आश्वासन देते. आणि त्यांचं कार्य जसं सावित्रीबाईंचं कार्य आहे तसे फातिमा शेखचं पण कार्य आम्ही मोठं करू. प्रतिनिधी सुधीर चव्हाण, नेवासा.